विद्यार्थी मित्र हो नमस्कार सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत विद्यार्थी मित्र हो गेल्या काही दिवसापासून आपण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भातली माहिती घेत होतो अजूनही यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झालेली नाही आहे तोच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी डिसेंबर दोन हजार तेवीसच्या हिवाळी परीक्षा कधी होणार आहे त्याच्या संदर्भातलं एक महत्त्वाचं परिपत्रक नुकतंच प्रसारित केलेलं आहे या परिपत्रकानुसार आपण आजच्या या व्हिडिओमधून सर्व अभ्यासक्रमांच्या लेखी परीक्षा कधीपासून सुरू होणार आहेत यामध्ये रिपीटर विद्यार्थी ज्याला म्हणतो आपण पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी म्हणतो त्यांच्या परीक्षा कधीपासून सुरू होणार आहेत परीक्षा ऑनलाईन की ऑफलाईन होणार आहेत परीक्षेचं स्वरूप हे एम सी क्यू पॅटर्ननुसार असणार आहे की वर्णनात्मक स्वरूपाचं असणार आहे आणि परीक्षेचे अपडेट्स आपण सर्वांनाच कुठून मिळणार सर्व आहेत या सर्व हो प्रश्नांचे उत्तर आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत विद्यार्थी मित्र हो यातील पहिल्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की विद्यापीठानं हे परीक्षेच्या संदर्भातलं सूचनापत्र क्रमांक एक जे प्रसारित केलेलं आहे त्यानुसार यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे सर्व अभ्यासक्रम त्यामध्ये अगदी पदवी पदव्युत्तर स्तर सर्टिफिकेट कोर्स किंवा एकूणच विद्यापीठाचे जे काही सर्व अभ्यासक्रम आहेत आणि ज्या अभ्यासक्रमांसाठी सत्र पद्धती सुरू आहे ज्याला आपण सेमिस्टर पॅटर्न म्हणतो असे सेमिस्टर पॅटर्नचे सर्व अभ्यासक्रम हे डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये साधारणतः बारा डिसेंबरपासून या लेखी परीक्षा सुरुवात होणार आहेत यामध्ये बी, बी, बी ए बी कॉम बी एस सी एम एम कॉम एम एस सी त्याचबरोबर एम बी ए असेल किंवा इतर मुक्त विद्यापीठाचे सर्व जे अभ्यासक्रम असतील त्या सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षा या विद्यापीठाच्या परीक्षा मंडळानं घेतलेल्या निर्णयानुसार डिसेंबर बारा डिसेंबर दोन हजार तेवीसपासून सुरू होणार आहेत ही सध्याची संभाव्य तारीख आहे त्यामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो परंतु आपल्या सर्वांना निश्चितपणे कल्पना येईल की मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा या आपल्या डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू होणार आहेत यातला दुसरा प्रश्न जो महत्त्वाचा आहे की या यामध्ये मागच्या वर्षी काही विषयामध्ये अनुतीर्ण झालेले विद्यार्थी असतील ज्याला आपण रिपीटर स्टुडंट म्हणतो पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी म्हणतो यांच्या परीक्षा देखील याच रेग्युलर विद्यार्थ्यांच्यासोबत म्हणजेच बारा डिसेंबर दोन हजार तेवीसच्यापासून सुरू होणार आहे त्यामुळे रिपीटर विद्यार्थ्यांनीसुद्धा आत्तापासूनच या परीक्षांची तयारी करायला हरकत नाही आपल्या मनातला दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न आहे की आत्ता सध्या या ज्या परीक्षा होणार आहेत त्या ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत की ऑफलाईन पद्धतीने होणार आहेत तर मी मित्र हो आपल्या सर्वांना कल्पना आहे की यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठानं या सर्व परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं फक्त कोरोनाच्या कालावधीमध्येच घेतलेल्या होत्या आणि सध्या तशी कुठलीही परिस्थिती नसल्यामुळं या सर्व परीक्षा तुमच्या अभ्यास केंद्रावर ऑफलाईन पद्धतीने होणार आहेत आणि मग दुसरा जो प्रश्न आहे की या परीक्षा ज्याला आपण एम सी क्यू पॅटर्न म्हणतो मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स म्हणतो त्यानुसार होणार की वर्णनात्मक स्वरूपात होणार तर याचे उत्तर देखील असं आहे की या एम सी क्यू पॅटर्न न होता या तुमच्या परीक्षा या डिस्क्रिप्टिव्ह ज्याला आपण वर्णनात्मक पद्धती म्हणतो त्यानुसार होणार आहेत त्यामध्ये लघुत्तरी प्रश्न असतील दीर्घोत्तरी प्रश्न असतील या प्रश्नांचं स्वरूप कसं असेल एकूण या प्रश्नांची ज्याला आपण म्हणतो तयारी कशी करावी करावी लागणार आहे या पुढील जे काही मी महत्त्वाचे व्हिडिओ टाकणार या परीक्षेच्या संदर्भातली तुम्हाला सर्व माहिती मिळणं मिळण्यासाठी तर त्यामध्ये परीक्षेचा लेखी परीक्षेचं प्रत्यक्ष प्रश्नपत्रिका कशी असणार आहे त्याचे उत्तरं तुम्ही कशी लिहायची आहेत ही सगळी सगळी माहिती तुम्हाला पुढील कालावधीमध्ये अपडेटेड व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना देणार आहे पुढचा प्रश्न आहे की या परीक्षेचे अपडेट्स सर्व कुठून मिळणार आता परीक्षेचे अपडेट्स म्हणजे कुठले या परीक्षेचं वेळापत्रक तुम्हाला कुठून पाहायला मिळणार त्याचबरोबर तुमचे हॉल तिकीट कुठे मिळतील परीक्षेचा अर्ज जो असतो ज्याला आपण एक्झाम फॉर्म म्हणतो तो, तो एक्झाम फॉर्म कधी भरायचा त्याची फी किती असणार आहे त्याचबरोबर परीक्षेच्या संदर्भातील इतर महत्त्वाच्या सूचना असतील ही सर्व सर्व माहिती तुम्हाला यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची जी वेबसाईट आहे वाय सी एम ओ यू डिजिटल युनिव्हर्सिटी डॉट ए सी या व्या या वेबसाईटवरून एक्झाम टॅबमधून तुम्ही ही सर्व माहिती मिळू शकता विद्यार्थी मित्र हो सध्या परीक्षेचे एवढे जे अपडेट्स आहेत ते अपडेट्स मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत यापुढचे हे अपडेट्स तुम्हाला सातत्याने जर का मिळत मिळत राहावे असं वाटत असेल तर हे हे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब आणि यातलं बेल आयकॉन नोटिफिकेशनचं क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अपडेटेड व्हिडिओ तुमच्यापर्यंत सातत्याने पोहोचतील हा व्हिडिओ नक्की आवडल्यास यावरच्या कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या कॉमेंट द्या जेणेकरून तुमच्यासाठी नवनवीन महत्त्वपूर्ण माहिती मला या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देता येईल हा व्हिडिओ इतरही गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पाठवा आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार आजच्या या परिपत्रकाची लिंक मी आजच्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे थँक्यू सो मच so